नमस्कार, मी मनोज पोत्राजी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. कोरोना प्रादुर्भाव कमी व्हावा तसेच कोरोना संसर्गाच्या साखळीला खंडित करण्यासाठी चंद्रपूर शहर तसेच लगतचे असणारे दुर्गापूर, पळोली, ऊर्जानगर व बल्लारपूर शहरात 13 सप्टेंबर रविवारपर्यंत जनता संचारबंदी लावण्यात आली आहे. या संचारबंदीला पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सर्व दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेले दिसून आले. रविवार 13 सप्टेंबरपर्यंत असाच बंद कायम राहण्यासाठी सहकार्य करावे, नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुलानी यांनी केले आहे. चंद्रपूर शहर तसेच लगतचे असणारे दुर्गापूर, पडोली, ऊर्जानगर व बल्लारपूर शहरात जनता संचारबंदीच्या काळात स्वच्छता मोहीम, निर्जंतुकीकरण तसेच आरोग्य तपासणीवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. 50 वर्षावरील सर्व नागरिकांची पल्स ऑक्सिमीटर थर्मल स्क्रीनिंगद्वारे आरोग्य तपासणी व नोंदणी करण्यात येत आहे. सकाळपासूनच नागरिकांनी घरातच राहून कोरोना साखळी तोडण्यासाठी सहभागी होताना दिसले. शहरातील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहे. जनता संचारबंदीच्या काळात फक्त रुग्णालय, औषधालय, कृषी केंद्र, शासकीय कार्यालय, MIDC मधील आस्थापना सुरू आहेत. त्याचबरोबर दूध वितरण, पार्सल सुविधा, पेट्रोल पंप, वर्तमानपत्राचे वितरण सुद्धा सुरू आहे. सर्व किराणा, भाजीफळे दुकाने, बाजारपेठेतील इतर दुकाने पूर्णतः बंद राहतील. बँका फक्त अंतर्गत कामकाजासाठी सुरू असतील, परंतु ग्राहक सेवेसाठी बंद राहतील. तसेच सर्व पानठेले, चहाटपऱ्या, हातगाड्या, फुटपाथवरील सर्व दुकाने बंद राहतील. त्यानंतर जनता कर्फ्यूचा आज पहिला दिवस आहे आणि खरोखरच चंद्रपूरची जनता या जनता कर्फ्यूला प्रतिसाद देत आहे का याचा आढावा घेण्याचा माझ्या चंद्रपूरसारखे प्रयत्न करतो. जनता कर्फ्यू तो ऐसे जरूरी है. जो हिसाब से अपने चंद्रपुर में पिछले हफ्ते से जो 200, 250, 300, 300+ जो हो रहा है डेली वो बढ़ते जा रहा है, क्रम कहीं रुकने का नाम नहीं ले रहा. जनता कर्फ्यू लगाने से इसकी कोरोना की चेन तोड़ने में सरकार को मदद मिलेगी, इसलिए लगाना तो ज़रूरी है. लोग घूम रहे हैं लेकिन जो एसेंशियल सर्विस के लिए ही घूम रहे होंगे, जैसे किसी को मेडिकल जाना होगा, किसी को दूध लेना, बाकी कोई ऐसा चाय ठेला, पान ठेला, बाकी की शॉप तो बंद ही रहे, बंद ही, सभी बंद है. तो ऐसे में घूमना तो नहीं चाहिए, ज़रूरी चीज़ नहीं तभी घूमना चाहिए चाहिए. पिछले बार जैसे मार्च अप्रैल में हुआ था तो ही वो कम से कम कुछ हद तक रोक सकेंगे. सब मिलके करना चाहिए, जनता ने करना चाहिए. कोरोना का क्रम टूटने के लिए हमें क्या करना चाहिए हमने ही सोचना है, जनता ही सोचना है. ठीक है, एका हिशोबाला आमचा पेशंट खूप वाढत होता आणि 2-3 दिवसा अगोदर 331 पेशंट होते, कालचे पण 300 पेशंट होते. त्याच्यामुळे काय खूप प्रॉब्लेम होती सगळ्यांना, म्हणजे ते एक प्रकारची चेन खूप वाढत होती आणि त्याच्यामुळे कसं काय आम्हाला पण भीती आहे आणि सगळ्यांना पण भीती आहे, खास करून लहान मुलांना आणि बुजुर्ग लोकांना. त्याच्यामुळे आपला हे सिटीमध्ये जे चालू होता ना, आणि एखाद्याला बी कधी कोरोना असला तर बाकी तर सांगत नव्हता तो व्यक्ती, कोणीच सांगत नाही आजकाल. त्याच्यामुळे का तो एकासोबत दुसऱ्यासोबत तिच्यासोबत असा बैठकमध्ये बसत होता आणि यांचे पार्ट्या वगैरे चालू झाल्या होत्या, ते बंद होणं आवश्यक होतं पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. त्याच्यामुळे एवढे केसेस वाढले. अमरावती केसेस म्हणजे होती पण अमरावतीच्यातून जास्त इथं केसेस याच्यामुळे जनता कर्फ्यू नाही. जनता कर्फ्यू ह्यासाठी करायला लागला की आमच्या असोसिएशन आहे ना, CAC असोसिएशन, त्यांनी मिळून सनी 1 हप्ता या 10 दिवसाचा आपला ठेवला आहे बंद. आणि आपला हे सोनार लाईन नाही का, सोरापा लाईन, हां असोसिएशन, त्यांनी पण हप्त्याभराचा ठेवला आहे. आणि याच्यामुळे कसं काय थोडा लोकांना समजण्यात येईल. लोक काय लोकांना वाटतं का कोरोना गेला पण तसं काहीच नाही आहे. काउन का माणसाला स्वतः घडते ना तेव्हा कळते. मले पण ताप आला होता, कमीत कमी मले ताप आला होता 1 दिवस. तर माझ्या ऑनरनी म्हणलं की मला हप्त्याभर येऊ नको. मी गेलो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, गेलो चेकअप केलं. चेकअप केल्यावर 5व्या दिवशी पण गेलो. मी म्हणलं मला कोरोना टेस्ट करायची आहे पण डॉक्टर का म्हणाले तुला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणाले, फक्त 1 दिवसाचा बुखार आला होता त्याच्यामुळे तुला असा झाला. मग मी आलो तर ती मग यांना सांगितलं, त्याच्यामुळे ते मग रिलॅक्सेस झालं. मग त्यांच्याकडे लहान मुलं होती, राहिले काय करणार आहे. जेवढा चालू पंतप्रधान चालू ते आता कर्फ्यू लावून तरी काही फायदा नाही. मग सांगतो घरी बसव, बाकी कोणा माणसं नाही होतं.
ड्यूटी वाले ड्यूटी करता है, सरकारी ड्यूटी वाले सरकारी ड्यूटी करते आए, बाकी आम जनता अशीच मरून राहिली, गरीब माणसं बाकी काहीच नाही. ठीक आहे, धन्यवाद. इंसान हूँ, मैं ट्राली चलाता हूँ. हमारे को आज भूखा मारने की नौबत आ रही है, 70-80 रुपए किलो टमाटर लेना पड़ रहा है. हाँ, सब्जी भाजी को मोहताज हो गए, हम क्या करेंगे? तो हमको मिला हो तो जो नहीं। कुछ नहीं, हमारी चटनी रोटी भी मोहताज हो गए, हम भूखे मरने की नौबत आ गई. अरे का कुछ कोरोना नहीं, कुछ मरोना नहीं, अब वैसा भी भूखे मर रहे हैं, ऐसा भी मरना पड़ेगा, वो कोई मतलब है क्या इसमें? ऐसा भैया देखो, खरे तो खाए, हमारे में ये बात है, अब टमाटे चीज प्याज हरी मिर्ची ये सब महंगा महंगा, पर हर चीज़ का दाम बढ़ा होता है. अगले हफ्ते लगाते बोले जो झपने लगा, ऐसे से बाजार में ठंडे रोज मजदूरी गायब हो जाएगी. ये फ्रूट वाले हमको तो कुछ लगता ही नहीं, पर वो जो लगा रहे हैं वो अच्छे का ही भाई, लोगों को ज़रा जागरूक मिले, इसलिए अच्छी बात है, उनको गलत नहीं है. वो होने का तो होंगे हमारे किस्मत के, जो झपनी मजदूरी को हमको खाएंगे, बस उससे आवाम हमारा कुछ कर नहीं. अभी कहाँ से आ रहे हैं आप? हम अभी हमारे टाले लग के हैं, ठेले ठाले देख रहे हैं, बांध के हैं तो देख नहीं पा रहे. जनता कर्फ्यू का मतलब ये होता है कि घर में रहने का. हाँ, घर में रह के भी कोई मतलब ही नहीं है. हमारा कैसा है, हम जब कमाएंगे तभी खाएंगे. हाँ, हमारे को घर में बैठने का कोई मतलब ही नहीं. हमारे आंख पैर नहीं क्या पूरे दर्द देते. अभी आज गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, अब खाएंगे क्या? हाँ, हमारा पूरा आंख पर ऐसा पूरा ये हो जाता है, बजट हो जाता है. फिर हाँ, 4-5 दिन के बाद में हम काम पर आएंगे तो हमारा काम होता नहीं. हमारे किसी ने बोला कि भैया एक ट्रिप मार, तो हमारे से कुछ सामान उठता नहीं. चंद्रपूर नागपूर महामार्गावरील पडोली परिसरात दिनांक 10 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. किराणा दुकाने, पानठेले, चहा टपरी, भाजीपाला, फळ दुकाने व फुटपाथवरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. बाजारपेठ सुरू असल्याने नागरिक एकमेकांच्या संपर्कात येत आहे, त्यामुळे आणखी कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पडोली परिसरात जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, जनता कर्फ्यू नागरिकांनी स्वतःहून पाळावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.